नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण 10 भारताचा विदेशी व्यापार। आज आपण भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा, आणि यामध्ये पहिलं विधान आहे विदेशी व्यापाराचे प्रकार। विदेशी व्यापाराचे प्रकार यासाठी दिलेले पर्याय आहेत आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार आणि अंतर्गत व्यापार। उत्तरासंबंधित पर्याय आहेत अ आणि ब, अ ब आणि क, वरील सर्व यापैकी नाही। तर आता पहिल्या आपल्याला विदेशी व्यापाराचे प्रकार कसे येतात ते बघा। आयात व्यापार, आयात आपण परदेशातून आपल्याला आवश्यक गोष्टीची आयात करतो, म्हणजेच आयात व्यापार हा विदेशाशी संबंधित आहे। दुसरा पर्याय आहे निर्यात व्यापार, आपण आपल्या वस्तू परदेशामध्ये त्यांच्या गरजेनुसार निर्यात सुद्धा करतो, म्हणजे निर्यात व्यापार ही सुद्धा विदेशाशी संबंधित संकल्पना आहे। तिसरा पर्याय आहे पुनर्निर्यात व्यापार, आपण परदेशातून कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करून पुन्हा तो प्रदेशामध्ये पाठवू शकतो, त्याला म्हणतात विदेशी व्यापार, त्याला पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात। म्हणजे ही संकल्पना सुद्धा विदेशी व्यापाराशी संबंधित आहे। आणि शेवटचा पर्याय आहे अंतर्गत व्यापार, अंतर्गत व्यापार म्हणजे देशांतर्गत, देशा जो राज्यामध्ये व्यापार होतो तो अंतर्गत व्यापार। म्हणजे अंतर्गत व्यापार ही विदेशी व्यापाराशी संबंधित संकल्पना नाही, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ब आणि क। आता उत्तरासंबंधित पर्याय आपल्याला तो शोधायचा आहे की अ, ब आणि क कोणता आहे, तर पर्याय क्रमांक ब हा आहे अ, ब आणि क, म्हणून उत्तर लिहायचं आहे आपल्याला पर्याय क्रमांक अ, ब आणि क, आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार। दुसरं विधान आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक। पर्याय अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने, कापड आणि तयार कपडे, सोने। उत्तरासंबंधित पर्याय आहेत अ, अ आणि क, ब, अ ब आणि क, क, ब क आणि ड, ड यापैकी नाही। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अ ब आणि क, म्हणजेच अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने, कापड आणि तयार कपडे हे काय आहेत भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील महत्त्वपूर्ण घटक आहेत। आता तिसरं विधान आहे विदेशी व्यापाराची भूमिका। विदेशी व्यापाराची भूमिका त्या संबंधित पर्याय आहेत परकीय चलन निर्मिती, ब गुंतवणुकीस प्रोत्साहन, क श्रम विभागणी, ड निर्यातीच्या रचनेत बदल। उत्तरासंबंधित पर्याय आहेत अ, ब आणि क, ब, अ आणि ड, क वरील सर्व आणि ड यापैकी नाही। उत्तर आहे अ, ब आणि क, म्हणजेच विदेशी व्यापाराची भूमिका काय आहे बघा, परकीय चलन निर्मिती करणे, गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे आणि श्रम विभागणी हे काय आहे विदेशी व्यापाराची भूमिका आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा। त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केली। भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे आयात व्यापार। आता या संकल्पनेचे स्पष्टीकरण बघा, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय। आता वरील उदाहरणात ही संकल्पना कशी आली आहे तर ती बघा, वरील उदाहरणात भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले आहे म्हणजे आयात व्यापार ही संकल्पना स्पष्ट होते। आता दुसरं उदाहरण आहे महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला। महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे अंतर्गत व्यापार। वस्तूची आवक काय झाली आहे अंतर्गत झाली आहे, म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब हे काय आहे भारतामधले राज्य आहेत, म्हणून हा जो व्यापार आहे तो अंतर्गत व्यापार आहे। आता संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी व विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय। आता या उदाहरणात ही संकल्पना कशी आली आहे तर वरील उदाहरणात भारताच्या सीमाच्या अंतर्गत
महाराष्ट्राने गहू खरेदी केला आहे यावरून अंतर्गत व्यापार ही संकल्पना स्पष्ट होते. तिसरं विधान आहे, इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले. आता हे जे काही उदाहरण आहे त्या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे पुनर्निर्यात व्यापार. पुनर्निर्यात व्यापार आता संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे, एका देशातून आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया करून त्यांची दुसऱ्या देशात केलेली निर्यात म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. वरील उदाहरणात इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून मलेशियाला निर्यात केले यावरून पुनर्निर्यात ही संकल्पना स्पष्ट होते. आता चौथं उदाहरण आहे, जपान म्यानमारला मोबाईल फोन विकतो. जपान म्यानमारला मोबाईल फोन विकतो या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे निर्यात व्यापार. आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे, एका देशाने दुसऱ्या देशाला विकलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. वरील बघा, वरील उदाहरणात जपान या देशाने म्यानमार या देशाला मोबाईल फोन विकला आहे म्हणजे एक प्रकारचा काय केलाय, निर्यात संबंधित व्यापार केला आहे. म्हणून या संकल्पनेला म्हणतात निर्यात व्यापार ही संकल्पना. अशा प्रकारे आपण दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट केली आहे. प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. आणि फरक स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिला आहे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये फरक स्पष्ट करताना पहिला मुद्दा आहे अर्थ. तर अंतर्गत व्यापाराचा अर्थ होतो राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय. आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ होतो राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर इतर देशांशी केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय. अंतर्गत व्यापार व्यापार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशाच्या बाहेर. आता अंतर्गत व्यापाराचं चलन बघा. अंतर्गत व्यापारात वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री करताना स्वदेशी चलनाचा वापर केला जातो. आपल्या देशाचं चलन काय आहे, रुपया. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तूंची व सेवांची खरेदी करताना परकीय चलनांचा वापर केला जातो. परकीय चलन म्हणजे कोणते, डॉलर. असा अशा प्रकारे आपण अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये फरक स्पष्ट करू शकतो. फरक स्पष्ट करामध्ये दुसरा प्रश्न आहे, विदेशी व्यापाराचा आयात कल आणि निर्यात कल. विदेशी व्यापाराचा आयात कल याचा अर्थ होतो देशाने इतर देशांकडून खरेदी केलेल्या वस्तू व इतर देशाकडून खरेदी केलेल्या वस्तूंची एकूण परिमाणे, इतर देशाकडून खरेदी केलेल्या वस्तूंसाठी द्यावी लागलेली एकूण मूल्य इत्यादी बाबी दर्शवणारा कल म्हणजे विदेशी व्यापाराचा आयात कल. आता विदेशी व्यापाराचा निर्यात कल याचा अर्थ होतो देशाने इतर देशांना विक्री केलेल्या वस्तू, इतर देशांना विक्री केलेल्या वस्तूंची एकूण परिमाणे, इतर देशांना विक्री केलेल्या वस्तूपासून प्राप्त झालेली एकूण मूल्य इत्यादी बाबी दर्शवणारा कल म्हणजे विदेशी व्यापाराचा निर्यात कल होय. आता विदेशी व्यापाराचा आयात कल याचं उदाहरण बघा. भारताच्या आयात कलात पेट्रोलियम, सोने, खते, लोह व पोलाद, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. विदेशी व्यापाराचा निर्यात कल याचं उदाहरण आहे भारताच्या निर्यात कलात अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने, रत्ने आणि दागिने, कापड आणि तयार कपडे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. अशा प्रकारे विदेशी व्यापाराचा आयात कल आणि विदेशी व्यापाराचा निर्यात कल यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करामध्ये तिसरा प्रश्न आहे, व्यवहार तोल आणि व्यापार तोल. आता व्यवहार तोलाचा अर्थ होतो एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल होय. आणि व्यापार तोल याचा अर्थ आहे विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यांमधील फरक म्हणजे व्यापार तोल होय. आज संकल्पना, व्यवहार तोलाची संकल्पना आहे, व्यवहार तोलात व्यापार तोलाचा समावेश होतो.
त्यामुळे व्यवहार तोल ही तुलनेने व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. आता व्यापार तोल याची संकल्पना बघा. व्यापार तोल हा व्यवहार तोलातील एक भाग असल्यामुळे व्यापार तोल ही संकल्पना तुलनेने मर्यादित स्वरूपाची संकल्पना आहे. अशा प्रकारे व्यवहार तोल आणि व्यापार तोल यामध्ये फरक स्पष्ट करता येतो आणि फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. उत्तर, विदेशी व्यापाराची संकल्पना. विदेशी व्यापाराची संकल्पना पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करण्यात आली आहे. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय. विदेशी व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. प्राध्यापक मॅक्स वासरमन आणि हॉल्टमन यांच्या मते विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. विदेशी व्यापाराचे प्रकार. विदेशी व्यापाराचे प्रकार पुढील प्रमाणे: आयात व्यापार, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूंची व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूंची व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. स्वदेशाकडून परदेशातील वस्तूंचा व सेवांचा केला गेलेला आंतरप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. उदाहरण, भारताने इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची केलेली खरेदी. आता निर्यात व्यापार, एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तूंची व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. स्वदेशाकडून परदेशात वस्तूंचा व सेवांचा केला गेलेला बहिर्प्रवाह म्हणजे निर्यात व्यापार होय. उदाहरण, भारताने चीन, हाँगकाँग, सिंगापूर या देशांना चहा, तांदूळ, ताक या पदार्थांची केलेली विक्री म्हणजे काय? निर्यात व्यापार. पुनर्निर्यात व्यापार तिसरा प्रकार आहे. पुनर्निर्यात व्यापार, एका देशातून आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया करून त्यांची दुसऱ्या देशात केलेली निर्यात म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. उदाहरण, जपान हा देश इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातून आयात करतो. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यासारखे इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवतो व या वस्तू जगातील विविध देशांना निर्यात करतो. अशा प्रकारे विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार लिहिता येतात. यामध्ये प्रश्न दुसरा आहे, भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्या अगोदर आपण विदेशी व्यापार म्हणजे काय थोडक्यात लिहूया. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय. विदेशी व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. आता आहे, भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची कोणतीही चार वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढता हिस्सा. निव्वळ निर्यातीचा निर्यात आयात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील हिस्सा सातत्याने वाढत आहे. निव्वळ निर्यातीचा निर्यात आयात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 1990-91 मध्ये केवळ 17.55% होता. 2006-07 मध्ये त्यात 25% आणि 2016-17 मध्ये त्यात 48.8% वाढ झाली आहे. दुसरा आहे, व्यापाराच्या आकारमानात वाढ व मूल्यात वाढ. 1990-91 पासून भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ होत आहे. भारत सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य असणाऱ्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करतो. तिसरा मुद्दा आहे, निर्यातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यापूर्वी भारत ताग, कापूस, चहा, तेलबिया, चांबडे, अन्नधान्य, काजू बिया, खनिज उत्पादने यासारख्या प्राथमिक वस्तूंची इतर देशांना निर्यात करत असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने कपडे, हिरे, मानके, संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इत्यादी वस्तूंची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे भारताच्या निर्यातीच्या रचनेत बदल झाला आहे. चौथा मुद्दा आहे, आयातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रिकल वस्तू यासारख्या उपभोग्य वस्तूंची मोठ्या प्रमाणावर आयात करत असे. सद्यस्थितीत
भारत प्रामुख्याने पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी उपभोग्य आणि भांडवली वस्तूंची आयात करत आहे. पाचवा मुद्दा आहे सागरी व्यापार. भारताचा बहुतांश विदेशी व्यापार सागरी मार्गाने होतो. भारताच्या एकूण विदेशी व्यापारापैकी सुमारे 68% विदेशी व्यापार हा सागरी मार्गांचा वापर करून केला जातो. भारताचे नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशीही विदेशी व्यापाराचे संबंध आहेत. सहावा मुद्दा आहे नवीन बंदरांचा विकास. भारतात प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नई इत्यादी महत्त्वाच्या बंदरावरून मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार केला जात असे. या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी भारतात कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, नाव्हा, शेवा इत्यादी नवीन बंदरे विकसित करण्यात आली आहेत. अशा प्रकारे भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. या ठिकाणी आपल्याला फक्त 4 वैशिष्ट्ये लिहायला सांगितली आहे, तेवढी लिहिली तरी चालतील. आता यामध्ये तिसरा प्रश्न आहे भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा. भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा. उत्तर: भारताच्या आयात कलाचे मुद्द्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पेट्रोलियम. आर्थिक सुधारणा होण्याआधी व त्यानंतरही भारताच्या आयात व्यापारात पेट्रोलियम हा घटक महत्त्वाचा राहिलेला आहे. 1990-91 मध्ये भारताच्या एकूण आयातीपैकी पेट्रोलियमच्या आयातीचे प्रमाण सुमारे 27% होते. सद्यस्थितीत भारताच्या एकूण आयातीपैकी पेट्रोलियमच्या आयातीचे प्रमाण सुमारे 31% आहे. भारतात वर्षानुवर्षे सर्वाधिक प्रमाणात पेट्रोलियमची आयात केली जात आहे. दुसरा मुद्दा आहे सोने. भारतात पेट्रोलियम नंतर आयात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकावरील वस्तू म्हणजे सोने होय. 2013-14 मध्ये भारताकडून केल्या जाणाऱ्या सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली. भारताच्या सोन्याच्या आयातीचे मूल्य 2010-11 साली असणाऱ्या 53.3 अब्ज डॉलर वरून 2013-14 साली 27.5 अब्ज डॉलर इतके घसरले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या किमतीत झालेली घट व त्यामुळे सरकारने सोन्याच्या आयातीवर लादलेल्या कडक निर्बंधामुळे सोन्याच्या आयातीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. तिसरा मुद्दा आहे खते. 1990-91 मध्ये भारताच्या एकूण आयातीपैकी खताच्या आयातीचा हिस्सा सुमारे 4.1% होता. 2016-17 साली या हिश्याचे प्रमाण 1.3% घटल्याने दिसून येते. लोह व पोलाद. 1990-91 मध्ये भारताच्या एकूण आयातीपैकी लोह व पोलाद आयातीचा हिस्सा सुमारे 4.90% होता. सद्यस्थितीला या हिश्याचे प्रमाण 2.1% घटल्याचे दिसून येते. अशा प्रकारे भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करता येतात. प्रश्न 5वा आहे खालील विधानांशी सहमत असहमत आहात का ते सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा राज झाला. इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा राज झाला. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. पहिलं कारण आहे 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता, त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार हा वसाहतवादी होता. दुसरं कारण आहे स्वातंत्र्यापूर्वी भारत प्रामुख्याने इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात आणि इंग्लंडकडून पक्क्या मालाची आयात करीत असे. स्वातंत्र्यापूर्वी भारत हा औद्योगिक वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर इंग्लंड बरोबर होणाऱ्या व्यापारावर अवलंबून होता. तिसरं कारण आहे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात इंग्लंडने इंग्लंडमधील कारखान्यात बनवलेल्या पक्क्या मालाची भारताने मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यास प्रारंभ केला, त्यामुळे भारतातील अनेक लोकांनी इंग्लंडहून येणाऱ्या मालाची खरेदी करण्यास प्रारंभ केला व त्यामुळे स्वदेशी वस्तूंची मागणी घटली. परिणामी भारतातील अनेक लहान मोठे उद्योग बंद पडले. अशा प्रकारे इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा राज झाला म्हणून या विधानाशी मी सहमत आहे. आता यामध्ये दुसरं विधान आहे व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. आता या विधानाशी सहमत असल्याची कारणे बघा. पहिलं कारण आहे विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते.
प्राप्त विदेशी चलनाचा विविध उत्पादक कार्यांसाठी वापर करता येतो। विदेशी व्यापारामुळे स्वदेशी उत्पादकांना वस्तू व सेवांची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याची संधी मिळते। स्वदेशी वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास व बाजार विस्तारीकरणास प्रोत्साहन मिळाल्यामुळे स्वदेशातील विविध उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळते। मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीमुळे रोजगार पातळीत व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते व त्यामुळे अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी होऊ लागते। अशा प्रकारे व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे, म्हणून या विधानाशी मी सहमत आहे। आता यामध्ये तिसरे विधान आहे, विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते। विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते। उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे। या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे। पहिलं कारण आहे, विदेशी व्यापारात प्रत्येक देश स्वतःजवळ उपलब्ध असलेल्या श्रमांची संख्या व गुणवत्ता यानुसार विविध वस्तूंचे व सेवांचे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ पाहतो। उदाहरण, अ या देशात अकुशल व मुबलक प्रमाणात श्रमिक उपलब्ध असतील तर असा देश कृषी मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतो व इतर देशांना कृषी मालाची निर्यात करतो। ब या देशात कुशल व मर्यादित प्रमाणात श्रमिक उपलब्ध असतील तर असा देश इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतो व इतर देशांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात करतो। विदेशी व्यापारात प्रत्येक देश महत्तम नफा प्राप्त करता यावा यासाठी उपलब्ध श्रमिकांच्या सहाय्याने विशिष्ट वस्तूंच्या किंवा सेवांच्या उत्पादनास सातत्याने चालना देतो। अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते। अशा प्रकारे आपण दिलेल्या विधानांशी सहमत किंवा असहमत लिहून त्याची कारणे सुद्धा स्पष्ट केली आहेत। प्रश्न 6वा आहे, खालील तक्त्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा। भारताच्या विदेशी व्यापाराची आयात दिशा दर्शवणारा हा तक्ता आहे, त्यामध्ये अनुक्रमांक देश वर्ष दिला आहे। वर्षामध्ये 1990-91 आणि 2015-16 टक्केवारी लिहून दिली आहे। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 2015-16 भारताच्या आयात दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे। प्रश्न पुन्हा एकदा बघा, 2015-16 भारताच्या आयात दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे। तर उत्तर, 2015-16 भारताच्या आयात दिशेत पूर्व युरोप या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे, तो वाटा किती आहे, 1.9%। आता दुसरा प्रश्न आहे, 1990-91 भारताच्या आयात व्यापार दिशेत कोणत्या देशाचा सर्वात जास्त वाटा आहे 1990-91। तर उत्तर आहे, 1990-91 भारताच्या आयात व्यापार दिशेत OECD या संघटनेचा सर्वात जास्त वाटा आहे। OECD या संघटनेचा वाटा किती आहे, 54.0। आपल्याला कोण किती आहे ते नाही लिहायचं, फक्त देशाचं किंवा संघटनेचं नाव लिहायचं आहे, परंतु लिहिलं तरी चालेल। प्रश्न 3 आहे, तक्त्याला अनुसरून भारताच्या आयात दिशांसंदर्भात तुमचे मत सांगा। भारताच्या आयात दिशांसंदर्भात तुमचे मत सांगा। उत्तर, 1990-91 या वर्षाच्या तुलनेत 2015-16 या वर्षी भारताच्या आयात दिशेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येते। 1990-91 या वर्षाच्या तुलनेत ते 2015-16 या वर्षी भारताच्या एकूण आयातीतील विकसनशील राष्ट्राकडून झालेल्या आयातीचा हिस्सा 18.6% 43.3% वाढल्याचे आणि OECD संघटनेशी झालेल्या आयातीचा हिस्सा 54.0% 28.8% घटल्याचे व त्याचप्रमाणे पूर्व युरोप संघटनेशी झालेल्या आयातीचा हिस्सा 7.8% 1.9% घटल्याचे दिसून येते। आता शेवटचा आणि 14 प्रश्न आहे, 1990-91 तुलनेत 2015-16 विकसनशील राष्ट्राच्या आयातीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली। 1990-91 तुलनेत 2015-16
विकसनशील राष्ट्राच्या आयातीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली? उत्तर, 1990-91 तुलनेत 1915-16 मध्ये विकसनशील राष्ट्राच्या आयातीमध्ये 24.6% वाढ झाली. विकसनशील राष्ट्रे त्यासमोर बघा 43.2 मधून 18.6 वजा केले असता उत्तर येते आपलं 24.6. म्हणून आयातीमध्ये 24.6% वाढ झाली आहे. अशा प्रकारे तक्त्याचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत. प्रश्न 7 आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, विदेशी व्यापार म्हणजे काय सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. उत्तर, पहिले विदेशी व्यापाराचा अर्थ बघा. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय. विदेशी व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. प्राध्यापक मॅक्स वासरमन आणि हॉल्टमन यांच्यामध्ये विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. आता आहे विदेशी व्यापाराची भूमिका. विदेशी व्यापाराची भूमिका पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. पहिला मुद्दा आहे परकीय चलन प्राप्ती. विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते. प्राप्त विदेशी चलनाचा विविध उत्पादक कार्यांसाठी वापर करता येतो. विदेशी व्यापारामुळे स्वदेशी वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास व बाजार विस्तारीकरणास प्रोत्साहन मिळते. दुसरा मुद्दा आहे गुंतवणुकीस प्रोत्साहन. विदेशी व्यापारामुळे उत्पादकांना वस्तू व सेवांची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याची संधी मिळते. परिणामी देशातील विविध वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनास चालना मिळते व त्यासाठी गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळते. तिसरा मुद्दा आहे श्रम विभागणी आणि विशेषीकरण. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. उदाहरण, अ या देशातील श्रमिक शेती उत्पादनात कुशल असतील आणि ब या देशातील श्रमिक इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवण्यास कुशल असतील तर अशा वेळी अ हा देश शेती उत्पादनात विशेषीकरण प्राप्त करून ब या देशास शेती उत्पादनाची निर्यात करू शकतो. त्याचप्रमाणे ब हा देश इलेक्ट्रॉनिक उत्पादनात विशेषीकरण प्राप्त करून अ या देशास इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात करू शकतो. चौथा मुद्दा आहे संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर. विदेशी व्यापारामुळे प्रत्येक देश उपलब्ध संसाधने अशाच वस्तूंच्या उत्पादनाकडे वळवतो. त्यांच्यापासून कमीत कमी उत्पादन खर्चात महत्तम लाभ मिळू शकतो. उदाहरण, अ या देशातील उपलब्ध संसाधनांच्या आधारे कमीत कमी खर्चात गव्हाचे उत्पादन करणे शक्य असेल आणि ब या देशातील उत्पादन संसाधनाच्या आधारे कमीत कमी खर्चात औषधांचे उत्पादन करणे शक्य असेल तर अ देश गव्हाचे उत्पादन घेऊन ब या देशास गव्हाची निर्यात करतो. त्याचप्रमाणे ब हा देश औषधांचे उत्पादन करून अ या देशास औषधांची निर्यात करतो. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर होतो. पाचवा मुद्दा आहे किंमत पातळीतील स्थैर्य. विदेशी व्यापारामुळे वस्तूंची मागणी व पुरवठा यात समतोल साधण्यात मदत होते व त्यामुळे अर्थव्यवस्थेत किंमत पातळीत स्थैर्य निर्माण होते. सहावा मुद्दा आहे बहुविध पर्यायांची उपलब्धता. विदेशी व्यापारामुळे वस्तूंचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध होतात. बाजारपेठेत स्पर्धा निर्माण होते व त्यामुळे ग्राहकांना रास्त दरात उच्च दर्जाच्या वस्तू उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापार राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास सहाय्यभूत ठरतो. सातवा मुद्दा आहे प्रतिष्ठा व नावलौकिक. निर्यातदार देशांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पद प्रतिष्ठा व नावलौकिक मिळतो. उदाहरण, जपान स्वित्झर्लंड या देशांनी जगभरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात केल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर नावलौकिक मिळाला आहे. अशा प्रकारे विदेशी व्यापार म्हणजे काय हे सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करता येते. यामध्ये प्रश्न दुसरा आहे भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल स्पष्ट करा. भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अभियांत्रिकी वस्तू.
अभियांत्रिकी वस्तू निर्यात प्रोत्साहन समितीच्या अहवालानुसार 2017-18 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीचे प्रमाण सुमारे 25% होते. या वस्तूमध्ये प्रामुख्याने वाहतुकीची स्वयंचलित व स्वयंपूर्ण उपकरणे, यंत्रसामग्री व साधने, संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअर इत्यादींचा समावेश होतो. 2010-11 ते 2014-15 या कालावधीत भारताच्या वाहतुकीच्या उपकरणांच्या निर्यातीच्या मूल्यात 16 अब्ज US डॉलर पासून 24.8 अब्ज US डॉलर पर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. दुसरा आहे पेट्रोलियम उत्पादने. 2001 आणि 2002 पासून भारताच्या तेल शुद्धीकरण क्षमतेत महत्त्वपूर्ण बदल झाला. त्यामुळे पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनाचा निर्यात दर म्हणून भारताची ओळख होऊ लागली. 2001-2002 ते 2013-2014 या कालावधीत भारताच्या एकूण निर्यातीतील पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीचा हिस्सा 4.3% वरून 20.1% झपाट्याने वाढल्याने दिसून येते. तिसरा मुद्दा आहे रसायने आणि रासायनिक उत्पादने. गेल्या काही वर्षात भारताने मोठ्या प्रमाणावर रसायने आणि रासायनिक उत्पादनांची निर्यात केली आहे. सद्यस्थितीत भारताच्या एकूण निर्यातीपैकी रसायने आणि रासायनिक उत्पादने यांचा हिस्सा सुमारे 10.4% आहे. चौथा मुद्दा आहे रत्ने आणि दागिने. भारताच्या निर्यातीत रत्ने आणि दागिने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 2014-15 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी रत्ने आणि दागिने यांचा हिस्सा सुमारे 13.3% आहे. आणि पाचवा मुद्दा आहे कापड आणि तयार कपडे. 2014-15 साली भारताच्या एकूण निर्यातीपैकी कापड आणि तयार कपड्यांचा हिस्सा सुमारे 11.3% होता. भारत हा कापड निर्यातीच्या बाबतीत संपूर्ण जगात अग्रस्थानी आहे. अशा प्रकारे भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल स्पष्ट करता येतो. अशा प्रकारे आपण प्रकरण 10 भारताचा विदेशी व्यापार याचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.